ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं परत एकदा माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत। चला तर बघूया दिल्लीच्या सुलतानशाही मधील पहिले घराणे स्लेव डायनेस्टी गुलाम घराणे। गुलाम घराण्याचा संस्थापक होता कुतुबुद्दीन ऐबक। कोण होता तर कुतुबुद्दीन ऐबक हा या घराण्याचा संस्थापक होता। विद्यार्थी मित्रांनो, हा मूलतः गुलाम होता। हा खाजीचा गुलाम असल्याकारणामुळे पहिल्यांदा त्यांनी घोडेस्वार होणे, धनुर्विद्या, युद्ध कौशल्य या आणि अरेबिक भाषा आत्मसात केलेले होते। आणि महम्मद घोरीचा हा उत्तम गुलाम होता। महम्मद घोरीच्या बरोबर त्यांनी भारतामध्ये आक्रमण करता वेळी तो सुद्धा आलेला होता। आणि महम्मद घोरी ज्या वेळेला भारतावर आक्रमण करून यशस्वी होतो त्यावेळेला भारतातील राज्यकारभार पाहण्यासाठी महम्मद घोरीने कुतुबुद्दीन ऐबकला आपला प्रतिनिधी म्हणून नेमून जातो। आणि त्यावेळेला काय करतो तर कुतुबुद्दीन ऐबक हा स्वतः सुलतान म्हणून घोषित करून गुलाम घराण्याची स्थापना करतो। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 4 वर्षे हा दिल्लीवर राज्यकारभार करतो। तरी या कालावधीमध्ये त्यांनी कोणतीही सैनिक मोहीम केली नसली तरी सुद्धा आपलं जे काय राज्य कमवलेलं होतं तेवढं रक्षण करण्यामध्ये तो होता। आणि रक्षण करण्यासाठी खडे सैन्य सुद्धा त्यांनी ठेवलेलं होतं। आणि हा यानेच कुतुब मिनार बांधकाम करण्याची काम सुरू केलं। आणि ते पूर्ण होण्या अगोदरच कुतुबुद्दीन ऐबक याचा मृत्यू सुद्धा होतो हे आपण इतिहासामध्ये बघतो। विद्यार्थी मित्रांनो, तर कुतुबुद्दीन ऐबक बद्दल आतापर्यंत इतकंच आपण चर्चा केलेली आहे। कुतुबुद्दीन ऐबक बद्दल जर प्रश्न विचारला गेला तर हे तुम्ही लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर चला कुतुब मिनार जे काय कुतुबुद्दीन ऐबकने बांधकाम करण्यासाठी सुरुवात केलेला होता त्याचे छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर कुतुब मिनार हे आहे। तर गुलाम घराण्याचा विस्तार बघा, तर उत्तर भारतामध्ये जो काय पिंक म्हणजे गुलाबी रंगाचा जो काय भाग दिसतो हा काय आहे स्लेव डायनेस्टी। गुलाम घराण्याचा विस्तार या ठिकाणी झालेला होता विद्यार्थी मित्रांनो। तर 1206 पासून 1290 पर्यंत गुलाम घराणे या भागावर राज्यकारभार केलेला आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो। तर गुलाम घराण्यातील दुसरा एक राजा इल्तमिश हा एक महत्वाचा सुलतान होता। इल्तमिश हा नशीरुद्दीन यांचे बंड मोडून काढून सिंहासनावर आला आणि सिंहासन आपलं भक्कम करून घेतला। रणतंबोर, मंडू, ग्वालियर, बिलासा, अजमेर, बनारस, कनौज जिंकले। त्याचबरोबर मंगोलियन चंगीच्या खानच्या नेतृत्वाखाली भारतावर जे काय मंगोलियनचे आक्रमण होत होता, हल्ला होत होता, त्याला सुद्धा यांनी प्रतिरोध केला विद्यार्थी मित्रांनो। इल्तमिशाने तो यशस्वीरित्या परतावून लावलेला होता। इतकंच नाही तर बगदादच्या खलिफाने इल्तमशहाला सुलताने अजम किताब देऊन प्रदान करून त्याचा सन्मान सुद्धा केलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो। तर इल्तमशहाने भारतात अरेबिक पद्धतीच्या नाण्याची सुरुवात केली। यानेच कुतुब मिनारचे बांधकाम सुद्धा पूर्ण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर कुतुब मिनार कुतुबुद्दीन ऐबक याने बांधकाम प्रारंभ केला। तर कुतुबुद्दीन ऐबकच्या नंतर आलेला इल्तमिश हा काय करतो तर कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण करतो। अजमेर येथे भव्य मशीद सुद्धा त्यांनी बांधलेली आपल्याला दिसून येते। ओके, तर आता आपण बघूया दिल्लीच्या सुलतानशाहीमधील गुलाम घराण्यामधील पहिली सुलतान महिला सुलतान रजिया सुलतान म्हणून आपण हिला ओळखतो। तर रजिया सुलतान ही महिला प्रथम सुलतान होती दिल्लीवर राजकारभार करणारी। ओके, तर गियासुद्दीन बलबान हा सुद्धा गुलाम घराण्यातील महत्त्वाचा एक सुलतान। बलबान हा तुर्कस्तानातील बल्लारी काळातील होता। त्याने मंगोलियन आक्रमणाला रोखले। मंगोलियन जे काय आपल्या भारत देशावर आक्रमण करत होते त्याला त्यांनी प्रतिरोध केला। त्याने न्याय पद्धतीमध्ये बदल करून पार्शियन कायदे कानून अंमलात आणले आपल्या भारत देशामध्ये। यानेच सैन्याची पुनर्रचना सुद्धा केली आणि जहांगीरदारी पद्धत सुद्धा बंद त्यांनी केली।
मंगोलियांचे आक्रमण रोखण्यास वायव्येकडील सीमा भागात किल्ले बांधले आणि गियासुद्दीन बलबनने त्याच्या मृत्यूनंतर जो काय सुलतान झाला कैकबाद पण त्याच्याच वजीराने कैकबादचा खून केला आणि गुलाम घराण्याचा शेवट होतो विद्यार्थी मित्रांनो याच्याच बरोबर तर गुलाम घराण्याचा शेवट झाला तर या व्हिडिओमध्ये आपण गुलाम घराण्याबद्दल चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट घराण्याबद्दल चर्चा करूया तोपर्यंत धन्यवाद ओके तर बाय बाय.